नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. ओल्या दुष्काळासाठी युवा मोर्चाचे गळफास आंदोलन. आता मागणी मान्य न झाल्यास सरकारचं अकरावं करणार प्रवीण डिक्कर सरचिटणीस युवा मोर्चा. याबाबत सविस्तर वृत्त. अकोट व ते लारा तालुका ओळा दुष्काळापासून वंचित ठेवून सर्व शेतकऱ्यावर अन्याय केला आहे, त्यामुळे गळफास आंदोलन आज करण्यात आले. आपल्या महसूल विभागाने अतिवृष्टी होऊनसुद्धा वेळोवेळी निवेदन देऊन गळफास आंदोलनाचा इशारा दिला होता, तरीसुद्धा त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही व अकोट ते लारा ओल्या दुष्काळापासून तसेच विम्यापासून वंचित ठेवण्यात आला. यामुळे भाजप व युवा मोर्चा गळफास आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रवीणभाऊ डिक्कर यांच्या नेतृत्वात गळफास आंदोलन करण्यात आले. त्यांनी सरकारला 11 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास महाविकास आघाडी सरकार हे मेलेले सरकार आहे म्हणून घोषित करण्यात येईल व त्यांचे 11व्याचा कार्यक्रम साजरा करण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर यांनी दिला. सोबत युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आंदोलनाला भाजप शहर अध्यक्ष कनक कोटक, तालुका अध्यक्ष अशोक गावंडे, कुसुमताई भगत, राजेश नागमते, सिंधुताई गडम, कुमारी चंचल पितांबर वाले, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजेश चंदन, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ताळे, तेलारा तालुका अध्यक्ष पंकज देशमुख, उमेश अरसुलकर, अक्षय भगत, दीपक नेमाडे, शिवा पोटे, शुभम लोणे, योगेश कोली, दिलीप भोंडे, देवा बारसाकडे, शुभम जयस्वाल, विकी गुजर, विलास बोडके, निलेश नवघरे, देवानंद डोबाले, अभिलाष निचळ, एकनाथ नारे व शेतकरी वर्ग उपस्थित होते. JKN न्यूजकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड.